माणसाच्या अगदी जवळच राहणारा पक्षी चिमणी कीटक धान्य मध शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खाते. याचा विणीचा हंगाम वर्षभर सुरू असणारा पक्षी अशी ओळख. पण आज चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पक्षीप्रेमी बापट याने पुण्यातील भाजी मार्केट येथे तेथील चिमण्या पाहून त्यांना राहण्यासाठी कृत्रिम घराची कल्पना त्यांच्या मनात आली आहे. चला तर पाहूया आमच्या प्रतिनिधी मुकुंद कदम यांच्या स्पेशल रिपोर्ट. गेली 12 वर्ष पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात मी काम करतो आहे. हे काम करताना अनेक पक्षा प्राण्यांचं कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन कसं व्हावं याविषयक पण जनजागृतीचे कामं आम्ही पुणे जिल्ह्यात खेडेगावात वगैरे देत असतो. आज इथे मंडई इथे 1-2 दिवसापूर्वी आम्ही स्पॅरो कन्झर्वेशन म्हणजे चिमण्यांच्या संवर्धनाकरता एक उपक्रम राबवला. आता खरी गंमत अशी की माझ्या वयाचे किंवा अजून बुजुर्ग लोकांना त्यांचं बालपण हे सगळं चिवकाऊच्या वगैरे गोष्टी ऐकण्यात गेलो. म्हणजे आमचे आजी आजोबा आई आत्या यांच्या मांडीवर अंगावर आम्ही खेळून एक घास चिवचा एक घास काऊचा वगैरे अशा गोष्टी ऐकत हे फार दुर्दैवाची एक गोष्ट आत्ता आज म्हणावी लागेल की चिमण्या अनेक जशा निसर्गातनं प्रजाती नष्ट झाल्या तसे चिमण्या पुणे शहरातनं खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. त्याची अनेक कारणं आहेत आणि पूर्वी जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर आपल्या घराच्या तावदानात खिडकीत मीटरमध्ये माळ्यावर किंवा ज्या ज्या काही अडगळीच्या जागा होत्या त्या अडगळीच्या जागेत प्रचंड प्रमाणात गवत असायची, चिमण्यांचा चिवचिवट असायचा, त्यांची अंडी असायची, पिल्लं असायची. एक वेळ अशी होती की अक्षरशः लहान मुलांना झोपा यायचं नाही आणि त्याच्याकरता ही चिमण्यांची घरटी काढून द्यावी. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की तीच चिमण्यांची घरटी आज परत आपल्याला लावावी लागत आहेत. काही दिवसापूर्वी आता मंडई आणि पुणेकर हा एक अविभाज्य भाग आहे तर आम्ही इथे खरेदी करायला कायमच येत असतो आणि एकदा असंच निदर्शन असेल की मंडईत चिमण्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि मग चिमण्यामध्ये यांचं संवर्धन झालं पाहिजे. झालं आहे कसं, अलीकडच्या काही काळात प्रचंड मोठी वाढती लोकसंख्या, प्रदूषणं नाना प्रकारची किंवा काँक्रीट जंगल, प्रचंड शहरीकरण या विकासाच्या भागात चिमण्यांना राहायला घरं मिळाली नाही, त्यांना आसरा मिळाला नाही आणि फार कमी असे भाग आहेत की जिथे चिमण्या दिसू शकतात. जसं मंडई हा असा एक भाग आहे की तिथे त्यांना खायला अन्न आहे, प्यायला पाण्याची थोडीफार सोय होऊ शकते, परंतु त्यांना राहायला आसरा कुठे उरला नाही. डोक्यात कल्पना आली आपण इथे त्यांना एक हक्काचं घर देऊ आणि त्याच्याकरता आम्ही रविवारी 2 दिवसापूर्वी ह्या अडगळीच्या जिथे जागा तुम्हाला दिसत आहे तिथे आम्ही स्पॅरो कन्झर्वेशनकरता काही 32-35 अशी त्यांना एक घरटी बांधली. गंमत अशी आम्ही जेव्हा घरटी बांधत होतो तेव्हा एक 1/2 पाऊंड असा त्या चिमण्या कुतूहलाने त्या घरट्यात डोकावत होत्या आणि डोक्यातून ते काय चाललं आहे काय बांधलं आहे, परंतु अजूनही त्यांना घरटी स्वतः तिथे राहायला किंवा अंडी द्यायला त्यांची प्रजनन क्षमता वाढायला अजून नक्कीच 1-1.5 महिना जाऊ शकेल, परंतु एक उन्हा पावसापासून संरक्षण मिळावं याकरता त्यांना हक्काचं घर तिथे गवत कापूस ठेवलेलं आहे आणि त्यांचे नॅचरल काय एक सवय अशी असते की आपण जर त्यांना घरट्यात ते कापूस किंवा गवत काढून नेऊन टाकलं आहे तर त्या घरटी करणार नाही, त्यात परत ते सगळं काढून टाकतील. त्यांना पाहिजे तसं त्यांनी बनवावं आणि निसर्गाने त्यांना उपजतं ते ज्ञान दिलं, त्याच्यामुळे या गोष्टी आम्ही केल्या आहेत. आधी ते पाण्याकरच्या एक थोडीशी सोय त्यांची करून दिली की मातीची भांडी लावली आहेत, उन्हाळ्याचं सीझन सुरू होतं आहे आणि त्याच्यात त्यांचे हाल व्हायला नकोत. एवढीच अपेक्षा आहे की त्यांचं प्रजनन क्षमता वाढावी, चिमण्यांचं एक या संवर्धनातनं अनेकांच्या प्रजाती जागाव्यात आणि पुणे शहरात परत गेलेल्या चिमण्या परत यावं हीच अपेक्षा. मी इथे चिमण्यांचे घरटे बसवायला आली आहे कारण की इथे खूप सारे चिमण्या आहेत. इथे आम्ही गच्चीवर खूप ठिकाणी लावले. आज आम्ही मातीचे भांडे घेऊन तिथे चिमण्यांना पाणी दिलंय. मार्केटमध्ये महात्मा फुलेमध्ये गोलमध्येच माझं दुकान आहे आणि इथे पहिल्यापासून म्हणजे या दुकानी आणि इतर काही ठिकाणी चिमण्या ह्या ठराविक येतातच येतात म्हणजे आम्हाला खूप आनंद होतो आणि बरं पण वाटतं. त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी खायला त्यांना जे आवडतं ते आम्ही टाकत असतो म्हणजे इथे. पण काही कारणामुळे आता चिमण्या कमी झाल्यात आणि आपल्याकडे आहेत. काही काही ठिकाणावरनं लोक पण येतात, वा चिमण्या बघा असं म्हणत असतात. म्हणजे छान वाटतं, म्हणजे अगदी खरंच छान वाटतं. माझ्या मालावर तर अगदी नाही का भरघोस असतात, काही म्हणजे हे वाटत नाही असं. गवत कापूस पिसे मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचडीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी टिपके असलेले 4-5 अंडी देते. अंड्याच्या रंगात स्थानिक बदलही असतो. नर मादी घरटे बांधण्यापासून अंडी उबवणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व काम एकत्र मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेल्या सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास 2 दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी 23 वर्ष जगली.
वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होते. विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवरमधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारची घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण, तसेच शेतात होणारा रासायनिक खत, कीटकनाशकं यांचे वापर यासारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होते. तरी आपण पर्यावरण वाचूया आणि चिमण्या वाढवूया. महात्मा फुले मंडई मध्ये श्री बापट या कुटुंबाने, फॅमिलीने नयानेच उपक्रम सुरू केलेला आहे आणि ते तो उपक्रम पाहून आम्हाला मंडईमध्ये यापूर्वी पण असं वाटत होतं का मंडईमध्ये जे वेगवेगळे पक्षी येतात, ज्या पारंपरिक पूर्वीपासून आपण बघतो ज्या चिमण्या येतात त्या यापूर्वी पण आम्ही पाहत होतो, पण त्यांना असं काही ठिकाण निवारा काही दिसत नव्हता. पण बापट कुटुंबियांनी मंडईत येऊन या चिमण्यांकरिता, या निरागस्त पक्षाकरिता एक हक्काचं असं घरकुल म्हणू आपण, जसं मनुष्य आपल्या घरासाठी प्रयत्न करत असतो तसं या पक्ष्यांसाठी कुठंतरी निवारा पाहिजे आणि त्या निवाऱ्यासाठी बापट कुटुंबियांनी मंडईमध्ये येऊन आमच्या नया मंडईमध्ये आणि जुन्या मंडईमध्ये ठिकठिकाणी त्यांना निवारा निर्माण करून दिलेला आहे.